विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कॅस्क्रेन टेलिस्कोपची रचना पाहूया. इन दिस टेलिस्कोप वन कॉनकेव अँड वन कॉन्व्हेक्स मिरर आर यूज. या प्रकारच्या टेलिस्कोपमध्ये एक अंतर्वक्र आरसा आणि एक बहिर्वक्र आरसा वापरलेला असतो. कॉनकेव मिरर इज यूज टू रिसीव द लाईट कमिंग फ्रॉम द सोर्स, रिफ्लेक्ट इट टू द कॉन्व्हेक्स मिरर. म्हणजेच खगोलीय वस्तूंपासून येणारी जी प्रकाश किरणे असतात ती अंतर्वक्र आरशावर पडतात आणि तिथून ती परावर्तित होऊन बहिर्वक्र आरशावर पडतात. कॉन्व्हेक्स मिरर रिफ्लेक्ट्स लाईट रेज बॅक टुवर्ड्स अ कॉन्केव मिरर विच पास थ्रू अ होल ॲट द सेंटर ऑफ द कॉन्केव मिरर अँड देन थ्रू द आय पीस सिच्युएटेड ॲट द बॅक ऑफ द मिरर. म्हणजेच अंतर्वक्र आरशावरून परावर्तित झालेली प्रकाश किरण बहिर्वक्र आरशाद्वारे पुन्हा अंतर्वक्र आरशाकडेच परावर्तित होतात. अंतर्वक्र आरशाला त्याच्या केंद्राजवळ असलेल्या छिद्राद्वारे पलीकडे जाऊन नेत्रिकेवर पडतात. द आयपीस गिव्ज अस अ मॅग्निफाईंग इमेज ऑफ द सोर्स. म्हणजेच नेत्रिकेच्या सहाय्याने आपण स्त्रोताची वर्धित अशी प्रतिमा मग पाहू शकतो.